क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन झालेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोल्हापुरात आले होते. पुन्हा त्रास झाल्यामुळे ते उपचारासाठी पुण्याला जात असतानाच वाटेतच त्यांचं निधन झालंय. मराठा आरक्षण आणि EWS संदर्भात दिलीप पाटील यांनी न्यायालयीन लढाई लढली होती. मराठा आरक्षण न्यायालयीन लढाईचे दिलीप पाटील हे प्रमुख याचिकाकर्ते होते.